आणि आमचा ॲनिव्हर्सरी, हॅप्पी ॲनिव्हर्सरी. व्हेरी गुड मॉर्निंग गाईज, तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे बॅकपॅक विथ ट्रॅक्स. आज तारीख आहे 14 फेब्रुवारी 2024. माझी आणि स्वप्नालीची 4th ॲनिव्हर्सरी. आणि थँक्यू आम्हाला विश केल्याबद्दल. सकाळी नाश्ता वगैरे आम्ही करत बसत नाही, घरून थेपले घेऊन आलेलो आणि थोडाफार खाकरा वगैरे, तर तेवढंच खातो आणि निघतो लगेच. बिकॉज नाश्ता करत बसलो तर खूप वेळ जातो. नाश्त्याला परत तेच मेदूवडा किंवा साऊथ इंडियन फूडच आहे. रात्री पण तेच खातो, सकाळी ते पण ते नको. किंवा मग नॉनव्हेज चिकन वगैरे असतं, सो ते अवॉइड करण्यासाठी आम्ही घरून आणलेलंच खातो आणि निघतो लगेच. काल आपलं क्लाउड फॉरेस्ट आणि फ्लावर डोम हे बाकी होतं, जे गार्डन बाय द बेलाच आहे. पण काल संध्याकाळ झालेली, त्यामुळे आतमध्ये काळोखात म्हणजे लाईट्स वगैरे असतात, पण सनलाईटमध्ये बघण्यात जी मजा आहे ना, ते बघायसाठी आम्ही प्लॅन केलं की सकाळी येऊ. तर कालचा दिवस आम्ही फक्त सुपर ट्री ग्रुवला स्पेंड केला. आता आम्ही आलो आहेत फ्लावर डोम आणि क्लाउड फॉरेस्ट बघायला. तर तुम्ही इथे तिकीट काढू शकता क्लाउड फॉरेस्ट आणि फ्लावर डोमसाठी. इथं लाईन लागली आहे. तर आम्ही जेव्हा काउंटरला चेक करतोय ना, तर क्लाउड फॉरेस्ट आणि फ्लावर डोम त्याचे $34 दाखवतात पर पर्सन. मी स्वप्नाने ह्याच्यावर 1230 लाईक आहे दोघांचे, क्लाउड फॉरेस्ट आणि फ्लावर डोम. फ्लावर डोमचे तर हे मला स्वस्त वाटलं, ते $32 म्हणजे ऑलमोस्ट आपली 3900 दोघांचे ह्याच्यात जात होते. म्हणजे ते जर $34 इकडून काउंटर तिकीट घेतलं असतं तर हेड आउटला आपलं तेच 2400 झालं, तर चांगली डील आहे. तर आपण जाऊया पहिले फ्लॉवर डोमला. चालेल, फ्लॉवर डोमला जाऊया आधी आपण. सो वी आर इन फ्लॉवर डोम. खूप चांगल्या पद्धतीने प्रिझर्व केले या डोमच्या आतमध्ये, की ज्यांना ज्या फ्लॉवर्सला जसं जसं क्लायमेट लागतं त्याप्रमाणे या लोकांनी ते प्रिझर्व केलेत. तर हा जो तुम्ही वरती डोम बघताय ना, हा डोम असा बांधला आहे आतमध्ये ना फुल AC आहे. सन हा क्लायमेट मेंटेन केलाय या फ्लॉवरसाठी. इंडोर फ्लॉवर्स मोस्टली इंडोर दिसते. नाही हे बघ ना, हे कुठे इंडोर प्लांट असं पण नाही. स्टार्टला इंडोर होते आणि इथे पण आउटडोर प्लांट्स पण बघाल. आणि एवढं क्लायमेट मेंटेन केलं या लोकांनी की इथे पूर्ण असं गार आहे, थंडी आहे, प्लस सनलाईट पण आतमध्ये येतो आहे प्लांट्सवर. आणि हे जे तुम्ही स्टॅच्यूज बघता ते लाकडाने बनवलेले आहेत. तो पहिला ड्रॅगन जो बघितला आणि हे आहेत ते. हा आहे वुडन ड्रॅगन. हे चायनीज न्यू इयरसाठी सगळं केलेलं आहे त्या लोकांनी. क्लास बनवलेत, एक नंबर बनवलेत.
घरातही आपल्या भरपूर सारखी झाड आहेत आणि इथे तर एवढी झाड एवढी फुलं बघायला मिळाली तुला. म्हणजे एंट्री केल्यानंतर स्टार्टलाच आपल्याला इंडोर प्लांट्स भरपूर सारे दिसले. आता काही इंडोर होते जे सकलंट्स होते त्याच्यामध्ये फ्लॉवर्स आले होते, म्हणजे ते मी कधी बघितलं नव्हतं आपल्या इथे. भरपूर सारे गार्डन मेंटेन केले तिकडे, आफ्रिकन गार्डन, गोल्डन गार्डन, सो तिथे पण व्हिजिट करू शकतो. म्हणजे तिथे तुम्ही बोन्झाई पण बघणार. तिथून थोडं पुढे आल्यानंतर व्हरायटी ऑफ फ्लॉवर्स आहेत ज्याची नावं माहिती नाहीत आपल्याला. भरपूर कलर्स आणि प्लास्टिक असे मस्त दिसणारे फ्लॉवर्स आहेत, ब्युटिफुल एकदम. आणि तिथून पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे ड्रॅगनचं जे पूर्ण डेकोरेशन केलं होतं तिथे ऑर्किडचे मल्टिपल व्हरायटीज बघायला मिळतात. म्हणजे मी आता घरी आपल्या इथे जे बघितलं तो पर्पल शेड ब्लू शेडमध्ये, आणि इथे मी येल्लो बघितला, पिंक शेड बघितला, विच वॉज वाव, मला खूप भारी वाटला असं वाटत होतं घेऊन जावं इकडे. जे सोने पे सुहागा म्हणते चेरीवंत पाय जिथे जातो तिथे आम्हाला खूप असं मस्त व्हरायटी डेकोरेशन बघायला मिळत आहे. म्हणजे चायनीज कल्चर बघायला मिळत आहे काइंड ऑफ. सो त्यांनी ड्रॅगनचे पूर्ण डिझाईन केलेले आहेत तिथे, कारण ड्रॅगनला त्यांच्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे, ते पॉझिटिव्ह वाईब देतं. ओके, सो म्हणून ड्रॅगनचे आर्किटेक्चर्स बनवले गेले. आणि सो ज्यांनाही प्लांट लवर्स आहेत ते मस्ट व्हिजिट आहे, खूप सुंदर आहे. आणि इथं जे काही फुलं आहेत ते म्हणजे नेहमी ब्लूम होतात असंच मेंटेन केलेलं आहे त्यांना. इवन तुम्ही आत्ताही बघाल तर इथे हे छोटी कळी मोठी कळी आणि हे असं खूप असं हे होतं आहे. आणि मेक शुअर की तुम्ही इथे आल्यानंतर कोणत्याही प्लांटला टच करू नका, फुलं तोडू नका. आता आपण जात आहोत क्लाउड फॉरेस्टमध्ये, बघूया काय इकडे. ओहो भाई साहब, आणि हा क्लाउड फॉरेस्ट जे आहे ना ते डोमच्या आतमध्ये मेंटेन केलेलं आहे पूर्ण. आणि याच्या बाजूला आपल्याला वॉक करायला पण मिळणार आहे, वरती जायला आहे. वरती क्लाउड्स दिसतात तुम्हाला, ते ॲक्च्युली फॉग सोडतात, धूर सोडतात तुम्हाला दिसत असेल. या ब्रिजवरून, या ब्रिजवरच आपल्याला जायचं आहे. तुम्हाला क्लाउड्समध्ये गेल्याचा फील येईल. क्लास बनवलं यार, हे इंडोर असं काहीतरी बनवतील आणि मेंटेन करतील कोण. गिनीज बुक रेकॉर्डमध्ये पण या लोकांचं नाव आहे की एवढं मोठे इंडोर या लोकांनी असं मेंटेन केलेलं आहे सर्व. ॲक्च्युली क्लाउड फॉरेस्टमध्ये आल्याचा फील झाला आहे आता. ते मध्ये मध्ये ना असा फॉग सोडतात आहेत ना, ते पूर्ण क्लाउडमध्ये आल्याचं फील झालं आहे. आणि कलर असे व्हायब्रंट वाटतात त्या डोमनेमध्ये ना. सनलाईट थोडा, म्हणजे ज्यांना माहिती आहे फोटोग्राफी ना, तर सनलाईट थोडा हार्श पडायचं, थोडं सॉफ्ट पडतो. फोटो एवढे चांगले येतात त्याच्यात. आम्ही कलर्स असे व्हायब्रंट घातलेत ना तर एकदम उठून दिसतात सगळे पूर्ण कलर्स. की अशा ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्ही डे लाईटमध्येच या, कारण की सनलाईटमध्ये जी मजा येते ना फोटोज काढायला आणि सगळं बघायला ना, ती संध्याकाळी इकडे येणार नाही. त्यामुळे सकाळीच वेळ काढा आणि इकडे या. हे जे ऑर्किड्स आहेत ना माचू पिचू, तर तिकडचे आहेत. तर तिकडचं हे सगळं जे आर्किटेक्चर वगैरे आहे ते या लोकांनी इथे दाखवलं आहे. ते इथे त्यांनी पूर्ण तो आर्किटेक्चर बनवून दाखवलं आहे.
एवढ्या वरून वॉटरफॉल भरतो तो एवढ्या खाली. आपण मागे इकडे होतो खाली इथे होतो तिथून आपण एवढ्या वरती आलो. खरंच तुम्ही येणार असाल तर गार्डन बाय द बे हाफ डेमध्ये होऊन जातं तुमचं, पण आम्ही काल तिथे संध्याकाळी गेलो म्हणून हाफ डेला आज इथे आलो. म्हणजे क्लाउड फॉरेस्ट, फ्लावर डोम, सुपर ट्री ग्रूव्स, हे पूर्ण आहे गोल्डन गार्डन, हे एकाच ठिकाणी आहे, त्यामुळे हे एका दिवसात कम्प्लीट होईल तुमचं. तर आता आपण आलो आहोत आर्ट सायन्स म्युझियमला. इथे खूप सारे लोटस आहेत वेगवेगळ्या कलर्समध्ये. इथे फक्त तुम्हाला हे पर्पल वगैरे दिसत असतील, तर पिंक, व्हाईट वगैरे कलरमध्ये पण आहेत. तीन ऑप्शन्स आहेत, तीन ऑप्शन्समध्ये तुम्हाला जायला मिळतं. एक फ्युचर वर्ल्ड आहे, एक न्यू इडन आहे आणि एक मार्स आहे. आणि तिन्हीमध्ये पण जायचं आहे तुम्हाला तिकीट आहे. जर फ्युचर वर्ल्डमध्ये जायचं असेल $30 आहेत, न्यू इडन बघायचं असेल तर $23 आहेत, मार्स द रेड मिररमध्ये जायचं असेल तर $23 आहेत, आणि हे जर पूर्ण तिन्ही बघायचे असतील एकत्र तर टोटल तुमचे $66 आहेत ॲडल्टसाठी. आम्ही चूज करतो की फ्युचर वर्ल्डमध्ये जायचं. तर स्वप्नाली ऑनलाईन तिकीट करते पुन्हा हे डाऊट. 3070 समथिंग अराउंड, आणि इथे $30 आहे. $30 म्हणजे 62 हिशोबाने जर तुम्ही रेट कराल तर आपले अराउंड 1800 पर हेड, तर आपले आता 3000 जातात. तर हे हेड आउटला आणि तुम्ही चेक करत जा. फ्युचर वर्ल्ड ड्रॉइंग्स पेपर दिलेत त्यांनी, जे तुम्हाला पेंट करायचे आहेत इनसाईड त्या शेपच्या, आणि ते इथे सोडले की ते असे मूव होतात. केवढं खराब ड्रॉइंग आहे का तुझं? अरे ड्रॉइंग ऑलरेडी आहे, त्याला कलर कलर करायचं का? तर हे स्वप्नालीने बॅकपॅक विथ ट्रॅक्स टाकलेलं ना, ते स्कॅन केलं आणि याच्यावर गेलं तर तेव्हा दिसेल तुम्हाला. हे हा बघा, हा बॅकपॅक विथ ट्रॅक्स. आणि आमचा ॲनिव्हर्सरी, हॅपी ॲनिव्हर्सरी. कासवाला रांगोळी काढते हे आपलं प्रसव प्रतीक आणि स्वप्नाली. लिपस्टिक पण लावले मी. तर आम्ही आईस्क्रीम म्युझियम पार्कमध्ये चाललो आहे सिंगापूरच्या. इथे एक आईस्क्रीम म्युझियम म्हणून आहे. ओ वाव,
आर्ट सायन्स म्युझियममधून निघालो, तिथे खूप एन्जॉय केला तिथे. आणि मरीना बेच्या इथून आम्ही एक बस पकडली, डेम्सी क्लब हाऊस म्हणून बस स्टॉप आहे, तर तिथपर्यंत पोचलो आणि तिथून आता चालत चाललो आहे. A few minutes later. जर तुम्ही म्युझियम ऑफ आईस्क्रीम येणार असाल तर तुम्हाला टाईम स्लॉट बुक करावा लागतो, जो की हेड आऊट आणि क्लूकवरून तुम्ही करू शकता तिकीट बुकिंग, किंवा त्यांच्या जी साईट आहे त्याच्यावरून करू शकता. आणि त्याच्यानंतरच या, इकडे येऊन तुम्हाला तिकीट मिळत नाही. आम्ही आता 4:00 आधी आलो असतो तर कदाचित ऑनलाईन तिकीट बुक करून स्लॉट बुक करून गेलो असतो, पण आता आम्ही स्लॉट बघतोय तो उद्याचाच दाखवतोय, त्यामुळे आत्ताच आपण जाऊ शकत नाही. तर आम्ही बघूया आता लोकल मार्केट, फिरता आलं तर लोकल मार्केटला जाऊ, इथे नाही तर तिथे फिरूया आपण. आता आपण आलो आहोत हाजी लेनला, इथे थोडीफार शॉपिंग करू शकता तुम्ही येऊन. खाण्यासाठी वगैरे भरपूर हे फेमस आहे, तुर्किश कबाब. तर हे आर्किटेक्चर खूप चांगलं आहेत, हा रोडच पूर्ण जाऊन बघाल तर लाईटिंग्स अँड ऑलने खूप चांगलं आहे. आणि हे आहे ते मॉस्क आहे, सुलतान मॉस्क असं बोलतात त्यांना. इथे काही रेस्टॉरंट्स आणि शॉपिंग साईट्स आहेत, तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकता या हाजी लेनला. सिंगापूरचा फ्रीज मॅग्नेट शोधतो आहे, जे आपल्याला एकदम चांगलं वाटेल ते आपण घेऊ. जे झूमध्ये बघितले होते, झूमध्ये आम्हाला $30-40 होते, आणि इकडे $2 वगैरे पण मिळतात आहेत असे रब्बरवाले वगैरे मस्त. याचा एक फायदा असतो, हे तुटत नाहीत रब्बरचे असतील तर. हे आम्ही फ्रीज मॅग्नेट घेतलं आहे. या लेनला सगळे तुर्किश रेस्टॉरंट आहेत, सगळं तुर्किश टाईप फूड मिळतं. हे समोर बघताय ते जलान बेसर, तर आपण राहतो ते हे हॉटेल आहे, हॉटेल 81 डिक्सन म्हणून, हा डिक्सन रोड आहे. आणि इकडेच सगळे रेस्टॉरंट वगैरे पण आहे खाली, इथे पण आहे. इथे सगळे या साईडला सगळे तुम्हाला पुढे दिसतात ना, ते सगळे साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे. तर आजचा व्लॉग हा कसा वाटला तुम्हाला हे मला नक्की कॉमेंट्स करून सांगा. सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बॅकपॅक विथ ट्रॅक्स, आणि शेअर करा आपल्या व्हिडिओज. बघूया आपल्याला उद्या कुठे जायला मिळतं आहे आणि काय काय एक्सप्लोअर करत आहे त्या सिंगापूरमध्ये.